नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक, सामान्य अध्ययन पेपर एक या पेपरमध्ये आपला जो विषय आहे आज हा जनरल नॉलेजचा, म्हणजे आपला जनरल नॉलेजचा आहे हा पेपर। या पेपरमध्ये आपण जे आपल्या भारतातील युनेस्कोने जे जागतिक वारसास्थळे घोषित केलेली आहेत, आपल्या भारतातील जागतिक वारसास्थळे जी काही घोषित केलेली आहेत युनेस्कोने, त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो। तर आपण सुरुवातीला बघूया आपले भारतातील जी काही सांस्कृतिक वारसास्थळे आहेत त्या संदर्भात आज आपण माहिती बघूया। तर पहिला आहे ते आग्र्याचा किल्ला। आग्र्याचा किल्ला म्हणजे एकंदरीत 1983 साली जागतिक वारसास्थळ म्हणून तर घोषित केलं होतं। हे जे ठिकाण आहे आग्र्याचा किल्ला, या ठिकाणाला 1983 साली जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं होतं। युनेस्को हे जे काय आहे ते भारतातील जागतिक वारसास्थळे म्हणजे पूर्ण जगातील जी काही वार्षिक आपली पूर्ण वार्षिक एक वेळेस ते सगळं घोषित करतात। ते जुलै महिन्यामध्ये त्यांची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये ते संपूर्ण जगातील जी काय वार्षिक त्यांची बैठक होते त्याच्यामध्ये ते जगातील जे काय वारसास्थळे आहेत त्याच्यामध्ये ते घोषित करतात। तर आपल्या भारतातील जागतिक वारसास्थळे आहेत, आपण सुरुवातीला बघूया सांस्कृतिक वारसास्थळ। याच्यामध्ये एक पहिलं आहे ते आग्र्याचा किल्ला। आग्र्याच्या किल्ल्याला 1983 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे। तर आग्र्याचा किल्ला हा राज्य कोणतं, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि आग्र्याच्या किल्ल्याला 1983 जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे ते अजिंठा लेणी 1983 साली जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे, ते आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। त्याच्यानंतर वेरूळ लेणी हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि वेरूळ लेणीला पण 1983 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। त्याच्या चार नंबर आहे ताजमहल जे आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो ताजमहल, पण ताजमहल सुद्धा 1983 जागतिक वारसास्थळ म्हणून ताजमहलला घोषित केलेलं आहे। आणि ताजमहल कुठल्या राज्यात आहे सध्या, तर उत्तर प्रदेशमध्ये। हे 1983 जे आहेत ते हे चार सांस्कृतिक वारसास्थळे युनेस्कोने घोषित केलेली होती। तर कोणकोणती, एक आहे आग्र्याचा किल्ला आणि अजिंठा लेणी वेरूळ लेणी त्याच्यानंतर ताजमहल, हे दोन उत्तर प्रदेशमधले आहेत आणि दोन महाराष्ट्रामधले आहेत। तर ही जी चार वारसास्थळे आहेत ते 1900 जागतिक वारसास्थळ कोणते आहेत, तर ही सांस्कृतिक भारतातील सांस्कृतिक जागतिक वारसास्थळे आहेत, ही 1983 घोषित केलेली आहेत। आणि आता 1905 महाबलीपुरम येथील मंदिर, हे 1984 साली जागतिक वारसास्थळ म्हणून भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। राज्य कुठलं आहे, तर तामिळनाडू। 6 नंबर आहे ते कोणार्क सूर्य मंदिर, हे सुद्धा 1984 घोषित केलेलं आहे आणि राज्य कुठलं आहे, तर ओडिशा। 7 नंबर हे 1984 साली दोन जी स्थळं आहेत आपली महाबलीपुरम येथील मंदिर 1984 साली आणि कोणार्क सूर्य मंदिर, दोन मंदिरं जी आहेत ती 1984 साली भारतातील जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केलेली आहेत। आणि आता आपण बघूया 7 नंबर गोव्यातील चर्चेस ऑफ कॉन्व्हेंट्स 1986 साली घोषित केलेलं आहे। तर हे जे आहे ते गोवा आपलं जो गोवा आहे त्या गोव्यामधलं आहे,
गोव्यातील चर्चेस ऑफ कॉन्व्हेंट्स 1986 साली. 8 नंबर आहे ते फत्तेपूर सिक्री, ते पण 1986 सालीच घोषित केलेलं आहे. फत्तेपूर सिक्री हे उत्तर प्रदेशमध्ये येतं. आणि त्याच्यानंतर 9 नंबर आहे ते हम्पी येथील वास्तुसंकुल. हम्पी येथील वास्तुसंकुल 1986 साली घोषित के जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि ते कर्नाटक राज्यात येतं. कर्नाटक राज्यामध्ये आहे, बरोबर, कर्नाटक राज्यामध्ये आहे ते. हे जे ठिकाणं आहेत ती आपण वरती ठिकाण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ष, ज्या वर्षी ते घोषित केलेलं आहे ते वर्ष घेतलेलं आहे आणि कोणत्या राज्यात आहे ते राज्य घेतलेलं आहे. तर 9 नंबर आहे ते हम्पी येथील वास्तुसंकुल. वास्तुसंकुल हे 1986 साली जागतिक भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे. तर मित्रांनो, हे जे आहेत हे आपण सांस्कृतिक वारसास्थळे बघत आहोत. हे कर्नाटक राज्यामध्ये आहे, हम्पी हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि 10 नंबर जे आहे ते खुजरोहो येथील मंदिर आहे, ते पण 1986 सालीच घोषित केलेलं आहे. आणि हे जे आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये येते. खुजरोहो येथील मंदिर जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये येते. आणि या मंदिराला 1986 साली युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर 11, आता आपण 1986 पर्यंत बघितले, बरोबर, 1986 पर्यंत बघितले. आता आपण बघूया 1987 साली 11 नंबर, घारापुरी एलिफंटा लेणी. मित्रांनो, आपण जर कधी गेलात तर मुंबईला आलात कधी तर जरूर जावा, मस्त आहे ते बघण्यासारखं. घारापुरी लेणी जे आहे, घारापुरी हे ठिकाण आहे. आणि एलिफंटा जे आहेत त्या लेणी आहेत, एलिफंटाला लेणी आहेत. डोंगर आहे तिथं, त्या डोंगरामध्ये लेणी कोरलेल्या आहेत. तर घारापुरी लेणी हे कुठं आलं तर महाराष्ट्रामध्ये. घारापुरी लेणी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. मुंबईपासून गेटवे ऑफ इंडिया येथून बोटी जातात तिथं डायरेक्ट. तिथून मग ट्रेन असते, छोटी मिनी ट्रेन असते, ती मिनी ट्रेन आपल्याला डायरेक्ट घारापुरी लेणीला नेऊन सोडते. घारापुरी एलिफंटा लेणी 1987 साली जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि हे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर 12 नंबर आहे चोळ मंदिरे तजावरचे बृहदेश्वर मंदिर, हे सुद्धा 1987 मध्ये घोषित केलेलं आहे. 1987 मध्ये घोषित केलेलं आहे आणि हे तामिळनाडू राज्यात आहे. चोळ मंदिरे तजावरचे बृहदेश्वर मंदिर 1987 साली युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि हे ठिकाण जे आहे ते तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 13 नंबर आहे ते पट्टदकमल येथील मंदिर जे आहे ते पण 1987 सालीच घोषित केलेलं, जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. हे घोषित कोण करतं तर युनेस्को करतं, आपल्याला माहितीच आहे मित्रांनो. आणि हे जे मंदिर आहे ते कर्नाटक या ठिकाणी आहे, कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर एकंदरीत 1987 मध्ये तीन ठिकाणं जी आहेत त्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून जागतिक वारसास्थळ घोषित केलेलं आहे. आणि ही जी आहेत ती सांस्कृतिक वारसास्थळ आहेत. आता पुढचं आपण बघूया 14 नंबर. 14 नंबर जे आहे ते सांचीचा बौद्ध स्तूप आहे तो. मित्रांनो, आपल्याला सांचीचा स्तूप म्हटल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे, सांचीला स्तूप हे बौद्ध पंथाचे जे लोक असतात त्या लोकांसाठी, जे त्यांचे बंतो जे असतात त्यांना राहण्यासाठी, त्यांचे राहण्याचे ठिकाण हे स्तूपमध्ये ते राहतात. तिथं ते सगळं त्यांची जे काय असते ते विद्या अर्जन करत असतात ते. 14 नंबर आहे ते सांचीचा स्तूप, तो 1989 मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे ठिकाण आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे.
1919 साली फक्त एकच ठिकाण जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो, आणि सांचीचा स्तूप हा मध्य प्रदेशमध्ये आहे. आता पुढे बघूया मित्रांनो आपण 15 नंबर, हुमायूंची कबर. हुमायूंची कबर ही 1993, हुमायूंची जी कबर आहे ती 1993 साली जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. हुमायूंची कबर ही 1993 मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि हुमायूंची कबर कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 16 नंबर आहे ते कुतुब मिनार आणि परिसरातील ज्या काही वास्तू आहेत त्या पण 1993 सालीच जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित, भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून त्यांना घोषित केलेले आहे. भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून त्यांना पण जे घोषित केलेलं आहे ते 1993 साली घोषित केलेलं आहे. आणि हे जे आहेत ते 1993 दोन ठिकाणं म्हणजे दोन स्थळे जी आहेत त्यांना जागतिक वारसास्थळ, भारतातील जागतिक वारसास्थळे जी आहेत ती घोषित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 17 नंबर जे आहे ते आहे 1999 साली दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, हे भारतातील वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नीलगिरी माउंटन रेल्वे हे 2005 साली घोषित करण्यात आलेलं आहे. आणि द कालका सिमला रेल्वे हे 2008 साली घोषित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी तीन रेल्वे स्टेशन आहेत ती रेल्वेच्या अंडरखाली येतात. म्हणजे एकंदरीत हे भारतीय माउंट रेल्वे म्हणजे भारताच्या जे काही पर्वतीय रेल्वे आहेत त्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. तर एकंदर यांना जे आहे ते सांस्कृतिक स्थळे त्याच्यामध्ये सांस्कृतिक स्थळे त्याच्यामध्ये ते त्यांना वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ते बोधगया, 18 नंबर आहे ते बोधगया येथील महाबोधी मंदिर. बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर हा 2002 साली सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर हा 2002 साली घोषित करण्यात आलेला आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये येतं तर बोधगया जे आहे ते बोधगया हे आपल्या बिहार या राज्यामध्ये येतं. भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून भारतातील जागतिक वारसास्थळ आणि हे बोधगया हे सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून आहे बरोबर. तर हे बिहार राज्यामध्ये येते. त्याच्यानंतर 18 नंबर आहे ते 2002 ला एकच वारसास्थळ घोषित करण्यात आलेलं आहे ते बिहार या राज्यामध्ये येतं. त्याच्यानंतर 18 नंबर जे आहे ते भीमबेटका. भीमबेटका येथील शैलाश्रय हे 2003 साली घोषित करण्यात आलेलं आहे. भीमबेटका येथील शैलाश्रय हे भीमबेटका हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं. आणि भीमबेटका या ठिकाणी सगळ्यात म्हणजे 10,000 वर्षापूर्वीची जी काही मानव चित्रकला जी आहे ती लेण्यांमध्ये आढळून आलेली आहे.
भीमबेटका येथील शैलाश्रय 2003 मध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये भीमबेटका येते. भीमबेटका हे जे ठिकाण आहे ते मध्य प्रदेशमध्ये येते आणि 2003 साली त्याला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गंगेकोड चोळीश्वरचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे एरावतेश्वर मंदिर हे 2004 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे. 2004 साली त्याच्यानंतर 20 नंबर चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ हे पण 2004 साली घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 2004 साली परत आपलं जे काय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई महाराष्ट्र CST PT 2004 साली ही तीन ठिकाणं आहेत. या तीन ठिकाणांना भारतातील जागतिक वारसास्थळे सांस्कृतिक बघतो. तर 2004 साली किती आहेत तर 2004 साली आहेत ती एकंदरीत 3 आहेत. एक गंगाकोड चोळीश्वरचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे एरावतेश्वर मंदिर. त्याच्यानंतर चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ बरोबर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई महाराष्ट्र म्हणजे VT हे 2004 साली घोषित करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता 22वं जे आहे ते बघूया आपण. हे मित्रांनो 22वं आहे ते 2007 साली घोषित करण्यात आले. भारतातील 22वं जागतिक वारसास्थळ आहे ते लाल किल्ल्याला घोषित केलेलं आहे. आणि लाल किल्ला जो आहे तो दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 23वं जे जागतिक आहे 23 नंबर आहे ते जंतर मंतर जयपूर 2010 साली घोषित करण्यात आलेलं आहे. भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि जंतर मंतर जयपूर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. आता पुढे आपण बघूया 2010 नंतर डायरेक्ट 13 ला आपल्या भारतातील जागतिक वारसास्थळ घोषित करण्यात आलेलं आहे. ते कोणतं आहे तर राजस्थानमधील पर्वतीय किल्ले त्या किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. साली एकच ठिकाण आहे आपल्याकडचं. त्याच्यानंतर 25 नंबर जे आहे ते गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव हे 2014 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 26 नंबर नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ हे 2016 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे स्थळ आहे ते बिहार राज्यामध्ये आहे. आता 27 नंबर आहे ते चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स हे 2016 मध्येच घोषित करण्यात भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 2016 साली दोन ठिकाणं आहेत म्हणजे दोन स्थळ म्हणजे ठिकाण बरोबर तर दोन ठिकाण जे आहेत ते घोषित करण्यात आलेली आहेत. आता पुढे आपण बघूया 2017 साली 28 नंबर अहमदाबाद ऐतिहासिक शहर जे आहे ते भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून 2017 साली घोषित करण्यात आलेलं आहे. एकच ठिकाण आहे. त्याच्यानंतर 29 नंबर आपण बघूया
गोथिक व आर्ट शैलीतील वास्तू मुंबई म्हणजेच आपले महाराष्ट्रामध्ये, व्हिक्टोरियन गोथिक व आर्ट शैलीतील वास्तू मुंबई 2018 साली ही हे जे ठिकाणं आहेत, ही जी ठिकाणं आहेत, ह्या वास्तू आहेत, त्या वास्तूंना जागतिक भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 30 नंबर जयपूर, जयपूर सिटी म्हणजे जयपूर शहर जे आहे त्या जयपूर शहराला 2019 साली भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता यावर्षी 2019ला एकच आहे, 2018ला पण एकच आहे, 2017ला पण एकच स्थळ आहे. तर 2017ला काय आहे, तर 2017ला कोणतं आहे, तर अहमदाबाद ऐतिहासिक शहर. आणि 2018ला कोणतं आहे, तर व्हिक्टोरियन गोथिक व आर्ट शैलीतील वास्तू, ज्या काही मुंबईमध्ये आहेत त्या वास्तूंना जागतिक भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 2019ला जयपूर राजस्थान म्हणजे जयपूर जे शहर आहे, जयपूरलाच आपण पिंक सिटी असं बोलतो मित्रांनो, पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. जयपूरची ओळख जी आहे ती पिंक सिटी आहे. जयपूरमध्ये भरपूर अशा ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याच्यामध्ये हवा महल वगैरे जे आहेत आणि इतर जे काय राज्यांचे जे काय राजवाडे वगैरे आहेत ते खूप छान असे आहेत. म्हणून 2019 साली जयपूरला भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता ही जी बघतोय ती मित्रांनो आपण ही सांस्कृतिक स्थळं बघतोय, सांस्कृतिक म्हणून स्थळं जी घोषित केलेली आहेत युनेस्कोने ते आपण बघत आहोत. आता 2021 साली जे आहेत ते रुद्रेश्वर रामप्पा मंदिर हे जे मंदिर आहे ते काकतीय वंश जो होऊन गेला त्या वंशाने वंशातल्या म्हणजे राजांनी बांधलेलं आहे, त्यावेळच्या काकतीय वंश त्या लोकांनी हे म्हणजे त्यावेळेस हे बांधकाम झालेलं आहे. रुद्रेश्वर रामप्पा मंदिर काकतीय वंश 2021 साली ह्या ठिकाणाला जागतिक वारसास्थळ भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 32 नंबर जे आहे ते ढोलवीरा गुजरात राज्य 2021ला ढोलवीरा हे जे शहर आहे म्हणजे हे ढोलवीरा जे आहे ते हडप्पा सभ्यता जी होती सिंधू घाटीतील जी हडप्पा संस्कृती होती त्या हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ही ढोलवीरा जी आहे ती तिथं संस्कृती होती असं आपल्या पुरातत्वीय विभागाचं म्हणणं आहे. आणि तिथं ज्यावेळेस उत्खनन झालं तर त्यावेळच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत म्हणजे त्या मिळून सिंधू संस्कृतीबरोबर मिळून आलेल्या आहेत. तर ढोलवीरा हे गुजरात राज्यामध्ये येतं आणि लेटेस्ट म्हणजे 32वं जे आहे ते ढोलवीरा गुजरात राज्य या राज्यामध्ये आहे येतं ते 2021 साली त्याला भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो आपण आतापर्यंत जे बघितले 1 ते 32 ही आपण सांस्कृतिक वारसास्थळ बघितली, आता आपण भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळे बघूया. आपण 33 नंबर आहे त्या म्हणजे एकंदरीत आपण नंबरिंग तीच केलेली आहे पण नैसर्गिक वारसास्थळे आहेत ते 33वं आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान. या कांजीरंगा राष्ट्रीय उद्यानाला कधी भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केलेलं आहे तर 1985 साली घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर केवलदेव उद्यान हे जे आहे या उद्यानाला पण 1985 सालीच भारतातील जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि ही हे जे आहेत ते कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम या राज्यामध्ये येतं. कांजीरंगा हा हे जे आहे ते आसाम या राज्यामध्ये आहे.
आणि केवलदेव केवलदेव राष्ट्रीय उद्यान एक हे जे आहे ते राजस्थान या राज्यामध्ये येतं. आणि मानस वन्यजीव अभयारण्य ते 1985 साली भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे. आणि ते जे आहे ते ते आसाम या राज्यामध्ये येतं. आता पुढचं बघूया मित्रांनो आपण 1985 साली तीन नैसर्गिक वारसास्थळे म्हणजेच एकंदरीत प्राकृतिक स्थळे नैसर्गिक हे जे आहेत ते स्थळे आपण बघितली. त्याच्यानंतर आता 36 नंबर सुंदरबन जे आहे ते सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये येते. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे 1987 साली भारतातील नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स हे 1988 साली भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रीय उद्याने 2005 साली घोषित करण्यात आलेली आहे. आणि 38 नंबर जे आहे ते पश्चिम घाट 2012 साली घोषित करण्यात आलेलं आहे. पश्चिम घाट जो आहे तो पश्चिम घाटाला भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून 2012 साली घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 39 नंबर जे आहे ते ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे जे आहे ते 2014 साली युनेस्कोने भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 39 जी काय आपली भारतातील सांस्कृतिक आणि प्राकृतिक जागतिक वारसास्थळे आहेत त्या वारसास्थळांबद्दल आपण माहिती बघितली. आता मित्रांनो आपण जे काय आपल्या भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ आहे ते बघूया. मिश्र स्वरूपाचं जे काय वारसास्थळ आहे त्याचं नाव आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. 2016 साली घोषित करण्यात आलेलं आहे. ते जे आहे ते 40वं आहे. एकंदरीत भारतातील जागतिक वारसास्थळे एकूण आता 40 झालेली आहे. भारतातील जी काय आहेत ती जागतिक वारसास्थळे 40 झालेली आहेत आता. आणि भारतातील मिश्र स्वरूपाचे जे जागतिक वारसास्थळ आहे ते जे आहे ते एकच आहे. आणि ते आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. हे भारतातील एकमेव असं मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसास्थळ आहे. तर मित्रांनो आपण बघूया इथं यावर्षी चालू घडामोडी संदर्भातला हा घटक असल्यामुळे आपण चालू घडामोडी खूप महत्त्वाचे आहेत. तर सन 2021 युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान म्हणजेच या महिन्यात 44वे ऑनलाईन सत्र झाले. बरोबर 44वे ऑनलाईन सत्र झाले. त्यामध्ये आपल्या भारतातील दोन स्थळे म्हणजे दोन ठिकाणं, एक ढोलीविरा गुजरात आणि दुसरं रुद्रेश्वर रामप्पा मंदिर या ठिकाणांचा समावेश केला. ही जी दोन्ही ठिकाणं आहेत ही सांस्कृतिक स्थळं म्हणून त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकंदरीत रुद्रेश्वर रामप्पा मंदिर हे 39वं आहे आणि ढोलीविरा जे आहे ते म्हणजे त्याच्या नंतरचं. भारतातील जागतिक वारसास्थळे आता 2021 40 झालेली आहेत. त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक वारसास्थळे किती आहेत तर 32
आणि दोन नैसर्गिक वारसास्थळे किती आहेत तर 7 आणि मिश्र वारसास्थळ किती आहेत तर 1. भारताचे स्थान आता सुपर ब्राऊन 40 यादीमध्ये झालेलं आहे. भारताचं जे स्थान आहे ते आता सुपर ब्राऊन 40 यादीमध्ये झालेलं आहे. बरोबर 39 पुढे जर वारसास्थळे असले तर त्या देशाची गिनती किती कुठे होते तर पर्पल लिस्टमध्ये होते. आणि 40 ते 39 ठिकाणी असतात म्हणजे ज्या देशामध्ये 40 ते 39 ठिकाणी असतात त्या देशांना ब्राऊन लिस्टमध्ये समावेश केले जातो म्हणजे त्यांचा समावेश केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आतापर्यंत आपल्या भारतातली जी काही जागतिक वारसास्थळे आहेत त्या संदर्भात बघितले. तर युनेस्को जे आहे ते एकंदरीत 167 देशातली जागतिक वारसास्थळे घोषित करतं. बरोबर त्याची जी समिती असते वर्ल्ड हेरिटेज कमिटी असते ती 167 देशांचे देश असतात त्याच्यामध्ये. आणि ती कमिटी जी असते ते जागतिक वारसास्थळ आमची घोषणा करत असते. तर आपल्याला आता सन 2016 साली राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो काय प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाबाबत आपण चर्चा करणार आहोत. बरोबर तर तो प्रश्न बघूया आपण आणि त्याची चर्चा करूया. बरोबर 1 प्रश्न क्रमांक 1 जागतिक वारसास्थळाची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे. जागतिक वारसास्थळाची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे. 1 चीन, 2 इटली, 3 फ्रान्स आणि 4 स्पेन. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते इटली. पुढे आपण त्याचं विश्लेषण बघणारच आहोत. त्याच्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे हा 2016 राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आलेला आहे. मित्रांनो एकंदरीत हा जो घटक आहे हा चालू घडामोडी संदर्भाचा घटक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 म्हणजे 16 प्रश्न आलेला आहे, 17 नाही, 18 नाही, डायरेक्ट 19 प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 प्रश्न क्रमांक 2 खालील विधाने विचारात घ्या. अ जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसास्थळे अस्तित्वात आहेत. ब जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसास्थळे इटलीमध्ये आहेत जुलै 2018 पर्यंत. हा एक आपल्याला प्रश्न कधी विचारला आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 साली हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. म्हणून इथं जे आहे ते जुलै 2018 पर्यंत त्यांनी माहिती विचारलेली आहे. आणि इथं जागतिक वारसास्थळाची घोषणा ही जुलै महिन्यामध्ये होत असते. क पर्याय काय दिलेला आहे तर भारतात 39 जागतिक वारसास्थळे आहेत जुलै 2018 पर्यंत. आणि ड मुंबई येथील व्हिक्टोरियन गोथिक शैलीत आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर इथं आपल्याला पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. 1 अ ब आणि ड, 2 ब क आणि ड, 3 अ ब आणि क, 4 वरील सर्व. तर या आपण इथं प्रश्न वाचल्यावर आपण वरचं जे विश्लेषण बघितलं तर म्हणजे माहिती बघितली तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बरोबर समजतं. म्हणजे एकंदरीत जुलै 2018 167 देशामध्ये एकूण 1092 जागतिक वारसास्थळे अस्तित्वात होती हे बरोबर आहे. ब जागतिक जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसास्थळे इटलीमध्ये आहे जुलै 2018 हे पण बरोबर आहे. आणि क भारतात 39 जागतिक वारसास्थळे आहेत जुलै 2018 तर हे जे आहे हे चुकीचं आहे. इथं हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. आणि ड मुंबईमधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित करण्यात आले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
तर पर्याय उत्तरे आहेत, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय येणार, अ ब आणि ड. अ ब आणि ड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क जे आहे ते भारतात त्यावेळेस म्हणजे 2018 पर्यंत 38 जागतिक वारसास्थळे होती. बरोबर, 2038 जागतिक वारसास्थळे होती. आणि त्याच्यानंतर मग जयपूर जे आहे, जयपूर सिटी आहे ती, जयपूर सिटी राजस्थानमध्ये येते, ती 2019 जयपूर सिटीला जागतिक वारसास्थळ म्हणून, भारतातील जागतिक वारसास्थळ ते सांस्कृतिक, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळ म्हणून जयपूर सिटी म्हणजे जयपूर शहराला घोषित करण्यात आलेलं आहे. आता आपण इथं थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो. जागतिक वारसा सूची 2021 जागतिक वारसा सूची 2021 167 देशांमधील 1154 वारसास्थळांचा समावेश झाला आहे. म्हणजे यावर्षी जुलैमध्ये जी काही परिषद झाली त्या परिषदेमध्ये एकूण टोटल म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 1154 वारसास्थळांचा समावेश झालेला आहे. एकूण आपल्या जगातले जे आहेत ते आहे, वारसास्थळांचा समावेश झाला आहे. यामध्ये एक सांस्कृतिक वारसास्थळे किती आहेत तर 897, 2 नैसर्गिक वारसास्थळे किती आहेत तर 218, आणि 3 मिश्र वारसास्थळे किती आहेत तर 39. त्याच्यामध्ये एक आपलं भारताचं पण आहे. आता सगळ्यात जास्त वारसास्थळे आहेत, सगळ्यात जास्त वारसास्थळे असलेले देश कुठकुठले आहेत तर 1 इटली, इटलीला किती आहेत तर 58, आणि 2 चीन, चीनला किती आहेत तर 56, आणि 3 स्पेन, स्पेनला किती आहेत तर 49. अशा प्रकारे मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि चालू घडामोडीवरील हा प्रश्न असल्यामुळे हा इथं ही आपण इथं माहिती घेतलेली आहे. आणि जसजसे आपल्या चालू घडामोडी येत राहतील तसतसे आपण मित्रांनो व्हिडिओ म्हणजेच आपली माहिती अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो इथं एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती आपली जर उपयुक्त आपल्या साठी उपयुक्त असे असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जरूर फॉरवर्ड करा मित्रांनो, शेअर करा मित्रांना. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपला चॅनल आहे मित्रांनो पी बी मोरसागरेवाले, हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण मित्रांनो ही जी वारसास्थळे आहेत या वारसास्थळांवर जे काय राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मागील परीक्षेमध्ये जे काय आपल्या महाराष्ट्रातली जी जागतिक वारसास्थळे आहेत, महाराष्ट्रातील जी काही जागतिक वारसास्थळे आहेत त्या जागतिक वारसा स्थळांबाबत इथं प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्येच प्रश्न आपण बघूया आणि त्याचं थोडक्यात माहिती बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक. बरोबर, तर या परीक्षेमध्ये हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तो बघूया. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी बरोबर विधाने कोणती. अ राष्ट्रकूट काळातील सर्वात श्रेष्ठ लेणे म्हणजे कैलास लेणे. ब वेरूळ येथील जैनांची लेणी दिगंबरपंथीय आहेत. वेरूळ येथील जैनांची जी लेणी आहेत ती दिगंबरपंथीय आहेत. हा जो प्रश्न आहे तो मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 झालेली आहे त्या परीक्षेमध्ये हा आपल्याला प्रश्न आलेला आहे. आणि हे जे ठिकाण आहे, ही जी ठिकाणे आहेत ती जागतिक वारसास्थळ असल्यामुळे मी हा प्रश्न इथं घेतलेला आहे मित्रांनो. तर आता क चालुक्यांच्या राजवटीत पट्ट कद
पट्टकदल, बदामी व तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली. या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली. ड घारापुरी येथील लेण्यातील त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध आहेत. त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध आहेत. हो, खूप छान असं आहे ते. तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप मन प्रसन्न होतं ती मूर्ती बघितल्यावर. एक नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर अ आणि ब फक्त, दोन नंबर अ आणि क फक्त, तीन नंबर ब आणि क फक्त. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर वरील जी आहेत ती सगळी विधानं आहेत ती बरोबर आहेत. वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत. कारण पहिलं जे विधान आहे ते राष्ट्रकुल काळातील आहे. तर एकंदरीत राष्ट्रकुल काळामध्ये कला आणि स्थापत्य ही त्यावेळेस खूप प्रगत असं झाले, खूप प्रगत होती. बरोबर, त्यांनी त्यावेळेस उल्लेखनीय अशी प्रगती केलेली होती आणि खूप छान अशी त्यावेळेस मंदिरं जी आहेत ती त्यांनी मंदिरामध्ये कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यानंतर वेरूळची जी लेणी आहेत, वेरूळचं लेणी आहेत ती कैलास लेणी आहेत ती एका दगडातच त्यांनी सगळी कोरलेली आहे. आणि वेरूळची जी लेणी आहेत तिथं दिगंबर पंथियाची आहेत आणि आपली पण आहेत. तिथं त्यांनी संपूर्ण आपलं हे जसं रामायण आहे त्याचं ते सगळं एका दगडामध्ये त्यांनी सगळं म्हणजे लेणीमध्ये त्यांनी सगळं कोरून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे क, चालुक्यांच्या राजवटीत पट्टद कमल बदामी आणि तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली. आणि ड घारापुरी येथील लेण्यामध्ये त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध आहेत. तर घारापुरी म्हणजेच आपल्या मुंबईच्या बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये येते ते. आणि एलिफंटा बोलतात त्याला, एलिफंटा. तर गेटवे ऑफ इंडियावरनं डायरेक्ट तिथनं हे जे असतात त्या बोटी जातात तिथे, बोटी म्हणजे छोट्या बोटी जातात प्रवासी. बाजूच्या जे आहेत ते थोडंसं बाजूच्या त्रिमुखी मूर्तीच्या बाजूच्या ज्या मूर्ती आहेत त्याचं थोडं आता अपक्षण झालेलं आहे मित्रांनो. कारण अपक्षण झालेलं आहे आणि तिथं कंटिन्यू पाणी वाहत असतं त्याच्यामध्ये, त्या झऱ्यामध्ये ती मूर्ती आहे त्याच्या बाजूला कंटिन्यू पाणी वाहत असतं. आता पुढचा प्रश्न जो आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 साली आलेला आहे मित्रांनो, तो बघूया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 साली आलेला आहे. सामान्य अध्ययन पेपर एक प्रश्न क्रमांक 4, येलोरा वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत. एकूण किती लेणी जी आहे ती हिंदू धर्माची आहेत. तर एक नंबर पर्याय आहे 16, दोन नंबर 17, तीन नंबर 18, चार नंबर 19. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय 17 नंबर. वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी 17 लेणी ही हिंदू धर्माची आहेत. दहावे लेणे जे आहे ते बोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी निघालेला राजा व त्याचं कुटुंब आहे ते कोरलेलं आहे. म्हणजे जो काय राजा होता तो राजा बोधी वृक्षाला नमन करण्यासाठी, म्हणजे हे दहावं जे आहे ते एकंदरीत बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड. बरोबर, तर त्या वृक्षाला नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी निघालेला राजा व त्याचं कुटुंब हे कोरलेलं आहे. आणि 19व्या लेण्यामध्ये बुद्धमूर्ती, अप्सरा, वेलपत्ती आहेत, तसेच नागराज व त्यांची राणी यांच्या मूर्ती आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भारतामधली जी जागतिक वारसास्थळे आहेत, भारतातील जी काही जागतिक वारसास्थळे आहेत ते सगळ्यांना माहिती हवी मित्रांनो. आणि आपल्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी संदर्भात आणि एकंदरीत आपल्याला सामान्य अध्ययन पेपर एक राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे काय हे म्हणजे या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत तर त्या संदर्भात आपण ही आज माहिती बघितलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. PB मोरसागरेवाले हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपला मोरसागरा हा आपला
फेसबुक ग्रुप आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, तसं काय नाही। आणि आपल्या जर आवडला व्हिडिओ तर आपल्याकडील म्हणजेच आपल्या पालघर डहाणू परिसरात जो कोणी विद्यार्थी आणि त्यांचे मित्रपरिवार जर अभ्यास करत असतील MPSC चा तर त्यांना जरूर हा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, जय हिंद, जय राम, राम जय जोहार। आता आपण थांबूया, धन्यवाद, थँक्यू।